ठीक है, काय डिस्कस करतो अपन? ऑनलाइन आवाज वगैरह क्लियर आहे का? हो हॅलो. सर। ओके, सो बघा इकडे आपण हे तो डिस्कस करतो, याच्यावर याला आपण जर इकडे फोर्स लावलेला एक, ठीक आहे, तर हा जो इकडे फोर्स लावलेला आहे आपण त्याला काउंटर एक फोर्स असतो, तिकडे फ्रिक्शन असतो. ठीक आहे, मग हा फ्रिक्शन आता हे फक्त हॉरिझॉन्टल मोशन क्रिएट करणार आहे, व्हर्टिकल का नाही करणार, कारण वेटला कोणी बॅलन्स केलेलं आहे, नॉर्मल रिएक्शनने बॅलन्स केलं. वरच्या खाली फोर्स, नॉर्मल रिएक्शन आणि वेट बॅलन्स असतात, सो त्यामुळे व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये फोर्स येत नाही. तर फोर्स कुठल्या डायरेक्शनला येतो? हॉरिझॉन्टल डायरेक्शनला. आणि मग हा जो फ्रिक्शन फोर्स आहे, या फ्रिक्शन फोर्सला बॅलन्स केलेलं असतं, आपण जे लावलेला फोर्स आहे त्याला बॅलन्स केलेलं असतं फ्रिक्शन फोर्सनी. मग ते इथे कॅल्क्युलेशन बघा छोटे, ते सांगतो मी तुम्हाला डिटेलमध्ये. इथं हा एफ म्हणजे लावलेला फोर्स आहे आणि एफ के म्हणजे तो फोर्स आहे, जे आपण म्हणजे फ्रिक्शन फोर्स आहे. ठीक आहे, तर आता इथं कसं असतं, जर का आपण लावलेला फोर्स हा फ्रिक्शन फोर्स पेक्षा जास्त असेल, ठीक आहे, तर मग नेट फोर्स काय येतो? अप्लाय फोर्स मायनस फ्रिक्शन फोर्स, कारण इकडे लावलं तुम्ही फोर्स आहे आणि फ्रिक्शन फोर्स आहे इकडे, तो एकमेकांच्या ऑपोजिट डायरेक्शनला, त्यामुळे फ्रिक्शन फोर्सची डायरेक्शन हमेशा कशी असते? निगेटिव्ह असते. तुम्ही अप्लाय केलेला फोर्सच्या अगेन्स्ट असतो, सो दॅट्स वाय तो निगेटिव्ह असतो. मग तुम्ही हा तुमचा नेट फोर्स मिळणार, नेटचा अर्थ काय असतो? बॅलन्स होऊन सर्व काय उरलं ते शेवटीला प्लस मायनस सगळं करून घ्यायचं. मग तुमचा नेट फोर्स किती आलाय? नेट फोर्स आलाय एवढा. आता तुम्हाला बॉडीने किती ऍक्सलरेशन दिलं ते काढायचंय. ऍक्सलरेशन का काढतोय आपण? बिकॉज ही बॉडी अशी पुढे जाणार आहे. का पुढे जाणार आहे? कारण फ्रिक्शन फोर्स कम्पेअर कम्पेअर टू आपल्या लावलेला फोर्स पेक्षा कमी आहे. आपण अप्लाय केलेला फोर्स जास्त आहे, त्यामुळे बॉडी पुढे मूव्ह होणार, अनबॅलन्स झाला ना तो. मग त्यामुळे त्याच्यामध्ये किती ऍक्सलरेशन प्रोड्यूस होईल? ऍक्सलरेशन कसं काढायचं? तर ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला असतो बघा, फोर्स इज इक्वल टू काय असतो? मास इंटू ऍक्सलरेशन. सो मग ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला असतो फोर्स अपॉन मास. नेट फोर्स अपॉन मास काढायचं, आपल्याला ऍक्सलरेशन मिळतं. ते येतं नेट फोर्स म्हणजे काय असतो? आपण अप्लाय केलेला फोर्स मायनस फ्रिक्शन फोर्स डिवाइड बाय मास. ठीक आहे, यावरून तुम्हाला हे कळतं की फोर्सचा फॉर्म्युला ऍक्च्युअली मास इंटू ऍक्सलरेशन असतो. आता हा फॉर्म्युला इथूनच तयार झालेला आहे, याच कॉन्सेप्टवरून काढलेले त्यांनी. हा फॉर्म्युलाच ऍक्च्युअली या सेकंड स्टेटमेंट येते, न्यूटन्सचं, न्यूटनच्या सेकंड लॉ वरून तयार होतो तो फॉर्म्युला. कळलं का? हा 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 फॉर्म्युला पुढे बघा. उत्तरांनी म्हटलंय की जर दोन्ही फोर्सेस इक्वल असतील, म्हणजे अप्लाय केलेला फोर्स आणि फ्रिक्शन फोर्स दोघं कसे आहेत? इक्वल आहेत, तर यामध्ये काय होणार? नेट फोर्स झिरो होऊन जाईल, कारण दोघं एकमेकाला मायनस करतील आणि काय आन्सर येईल? झिरो येईल. आणि झिरो आला म्हणजे तुमचं कुठलंही ऍक्सलरेशन त्याच्यावर अप्लाय झालेलं नसतं, कारण फोर्स नाही ऍक्सलरेशन. तिसरी गोष्ट आहे, जर तुमचा फ्रिक्शन फोर्स जर का मोठा असेल तर ब्लॉक जो आहे तो निगेटिव्ह डायरेक्शनला जाईल, म्हणजे तो ब्लॉक पुढे जायचे म्हणजे उलट मागे जाईल, असं मानतो आपण. रिटार्ड होईल हो ना, बघ मग रिटार्ड होईल ना, असं म्हणतो आपण. नेट फोर्स जो आहे तो निगेटिव्ह आहे, तो ब्लॉकला काय करतो? रिटार्ड करतो, म्हणजे त्याला फोर्स देण्याचा प्रयत्न करताय, उलटर त्याचं रिटार्डेशन होतं. रिटार्डेशन होतं म्हणजे काय होतं? की त्याचं ऍक्सलरेशन जे असतं ते डिक्रीज होत जातं, इन्क्रीज नाही होत. नाही कळलं? ब्लॉकचं हा ऍक्सलरेशन बद्दल मुद्दा आहे. इथं बॉडी ऍक्सलरेट होते तर पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन होईल ना, कारण व्हेलॉसिटी वाढत जाईल याच्यात. हो ना, मग तो रिटायर्ड आहे ना, रिटायर्डचा ब्लॉक खडत म्हणजे काय? तो तिथल्या तिथं रिटायर्ड करतो, म्हणजे तो तिथल्या तिथं थांबतो. आता त्याची व्हेलॉसिटी जरी दिली तुम्ही त्याला आणि हा फोर्स वाढवण्याचा जरी प्रयत्न केला, तरी पण तो त्याची त्याचं जे ऍक्सिलेशन भेटेल ते रिटार्डेशन मोड मध्ये असतं, म्हणजे कमी कमी होत जाते व्हेलॉसिटी, वाढला जरी तरी. पण सध्याला कंडिशन अशी आहे की नेट फोर्स काय निगेटिव्ह आहे, कळलं? थांबेल तर तिथंच म्हणतो, वाढल्यानंतरची गोष्ट आहे. आता पुढे बघा, आता नेक्स्ट टॉपिक आहे. आता हे काय आहे? इथे एक वुडन ब्लॉक ठेवलेला आहे, का इन्क्लाइन प्लेन वरती, असे समज तुम्हाला पाहायला भेटतात. त्याचा एक अँगल आहे, आपण इन्क्लाइन प्लेनला किती डिग्री अँगल दिलाय? थीटा डिग्रीने इन्क्लाइन केलं. ठीक आहे, आणि आता याच्यावरनं हा काय होतोय? याचे कॉम्पोनंट पडतील. आता हे वेट तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, हा ऍक्च्युअली इन्क्लाइन फोर्स असतो. वेट म्हणजे कुठला फोर्स असतो? इन्क्लाइन. आपण जसं आपला सर्फेस जातो तिकडे आपले एक्स आणि वाय ऍक्सिस जातो, हे तुम्हाला मागे सांगून झालेलं आहे. हा तुमचा एक्स ऍक्सिस असणार आणि हा तुमचा वाय ऍक्सिस असणार, जसा सर्फेस तसा एक्स, हा एक्स ऍक्सिस असतो आणि हा वाय ऍक्सिस असतो. मग याच्यासाठी आता तुमचा हे जे एम जी आहे खालच्या बाजूला आलेलं, हे ऍक्च्युअली काय झालं मग? इन्क्लाइन फोर्स नाही झाला का? एक्स ऍक्सिस असा आणि वाय ऍक्सिस मध्ये झाला ना तो इन्क्लाइन असा. इन्क्लाइन फोर्सेस आले की त्याचे दोन कॉम्पोनंट निघतात, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल.
हॉरिझॉन्टल कंपाउंड इकडच्या बाजूला ऍक्ट होतो आणि व्हर्टिकल कंपाउंड असा ऍक्ट होईल इकडे, कळलं का? हा व्हर्टिकली असा नॉर्मल रिएक्शनला कोणाला बॅलन्स करेल तो मागच्या नॉर्मल चॅप्टर काय मागचं चॅप्टर मिक्स आता सगळं तेच येते समजा मिक्स होत जाईल त्याचं सगळं त्या वेक्टर मध्ये लॉज ऑफ मोशन आणि पुढे कंटिन्यू राहील त्याला समजा. मग तुम्हाला याचे दोन कॉम्पोनंट भेटतात एमजीचे, इकडे एमजी साईन ऑफ थिटा भेटतो आणि इकडे एमजी कॉस ऑफ थिटा भेटतो, कळलं? आणि हे एमजी का क्रॉस व्हायला लागला आता, कारण ऍक्च्युली तुमचे ऍक्सिसच क्रॉस झाले, ऍक्सिस टिल्ड होऊन गेलेत कारण सरफेस टिल्ड झालाय. आता ऑब्जेक्ट जर वरतून असा खाली पडण्याची टेंडन्सी ठेवेल तर याच्यावरती हा पडत का नाहीये, कारण याच्यावरती काहीतरी एक फोर्स लागलेला असतो, त्याला स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतात. एफ एस, एफ एस म्हणजे काय? स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक फ्रिक्शन हे सर्वात हायस्ट फ्रिक्शन असतं, ज्याला तो मूव्ह करत नाही. मूव्ह करायला लागले की ते स्टॅटिक फ्रिक्शन राहत नाही, मग ते डायनॅमिक फ्रिक्शन होतात, कळलं? मग आता सध्याला हाईट तर स्टेबल आहे, म्हणजे याची एफबीडी तुम्हाला काढता आली पाहिजे. एफबीडी कशी काढणार तुम्ही? फोर्स बॉडी डायग्राम. तर लॉजिक सोपं आहे बघा, याचा हॉरिझॉन्टल कंपोनेंट इकडे जाईल, व्हर्टिकल कंपोनेंट इकडे येईल, ठीक आहे? वाय ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस आहे, हा एक्स ऍक्सिस आहे, ठीक आहे? हा एम जी इथं कॉस थीटा येईल, एम जी साइन थीटा आहे, आणि हा फ्रिक्शन फोर्स इकडच्या बाजूला लागलेला आहे. आणि एम जी कॉस थीटाला बॅलन्स करण्यासाठी वरच्या बाजूला कोण लागलेला असतो? मग रिएक्शन सरफेस कडनं काय मिळते? रिएक्शन मिळतं ना, ते पण कशी मिळते? परपेंडिक्युलर टू द सरफेस. कशी मिळते? सरफेसला परपेंडिक्युलर, सरफेसच इन्क्लाइन आहे ना तुमचा, पहिला 90 डिग्री मध्ये ना, बघा ना तुम्ही, ही काय नॉर्मल रिएक्शन आहे, सरफेस कडनं मिळते. हे रिएक्शन कोणाला बॅलन्स करते? एम जी कॉस ऑफ थीटा. मग तुम्हाला काय करायचं असतं? व्हर्टिकल फोर्सेस आणि हॉरिझॉन्टल फोर्सेसला बॅलन्स करायचं असतं. मग तुम्हाला याला म्हणतात एफबीडी फॉर्म करणं. मग आता इथं काय, तुम्ही व्हर्टिकल फोर्सेसला जर बॅलन्स करायचं म्हटलं तर कोण कोणाला बॅलन्स करतोय? हा नॉर्मल रिएक्शन हा एम जी कॉस थीटाला बॅलन्स करतोय, कळलं का? आणि म्हणजे आता समजा जर आपण, आता हे असं नाही लिहित, याला समजा याला लिहिण्याची एक पद्धत असते, वर जाणाऱ्या फोर्सेसला प्लस घेतात, खाली येणाऱ्या फोर्सेसला मायनस घेतात, राईट वाल्यांना प्लस घेतात, लेफ्ट वाल्यांना मायनस घेतात, साईन कन्व्हेन्शन. मग अल्टिमेटली सगळ्या फोर्सेसची सम काय झाली पाहिजे? झिरो. प्लस मायनस सगळं करू, नेट फोर्स काय पाहिजे? झिरो पाहिजे सिस्टीम मध्ये. मग वरती जाणारा समजा एन आणि मायनस एम जी कॉस ऑफ थीटा, याची व्हॅल्यू काय भेटणार तुम्हाला? झिरो भेटणार, कारण हा नेट फोर्स आहे ना, व्हर्टिकल नेट फोर्स. मग हा एम जी तिकडे गेल्यानंतर तो प्लस होऊन जातो, म्हणून मी तुम्हाला तसं सांगितलं होतं, कळलं का? हे स्टेटमेंट फॉर्म होतं, पण हे नंतर घ्यायचं, पहिले हे घ्यायचं, ठीक आहे? तसं आता हे व्हर्टिकल वाल्यांचं झालं, तसं हॉरिझॉन्टल वाल्यांचं पण असतं ना. हॉरिझॉन्टल फोर्सेसचं कसं राहील? स्टॅटिक कोई फ्रिक्शन हा बॅलन्स करेल एम जी साईन थीटा, कळलं? तुम्ही काय म्हणणार? एफ एस हा प्लस राहील बिकॉज तो राईटला आहे, आणि मायनस साईन थीटा येईल तो लेफ्टला आहे, आणि याचा टोटल बॅलन्स काय पाहिजे? झिरो. मग जर हा इतर रेस्टमध्ये असणार, थांबलेला आहे, याचा अर्थ हेही फोर्सेस एकमेकाला बॅलन्स करतील, हा इकडे मायनस इकडे प्लस होईल, म्हणजे एफ एस स्टॅटिक कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनला एम जी साईन थिटाने काय केलं जाईल? बॅलन्स केलं, म्हणजे एम जी साईन थिटा इकडे फोर्स लागलेला खरं आहे, पण त्याला या फ्रिक्शन फोर्सने काय करून ठेवलंय? बॅलन्स करून ठेवलंय, म्हणून तो मूव्ह होत नाही, समजलं? म्हणून वर खाली पण जात नाही आणि लेफ्ट जात नाही, कुठं जात नाही, तिथे थांबलेलं आहे, कारण ते ह्याचे फोर्सेस एकमेकाला बॅलन्स झालेले आहेत म्हणून, समजलं? ऑनलाईन काही प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत कोणाला? नीट लक्ष देऊन ऐकत चला, महत्वाचा टॉपिक आहे हा, पुढे पुढच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर. चला आता पुढे जाऊ आपण थोडं ह्याच्यामध्ये, हे ऑलरेडी त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे, बघा थोडं फास्ट करून घेतो याला. हे बघा एम जी साईन ऑफ थीटा इज इक्वल टू एफ एस केलं त्यांनी, काय केलं ते आता कळलंच असेल तुम्हाला. हा एम जी हा एफ एस ला बॅलन्स करणार, मग आपण नॉर्मल रिएक्शन एम जी कॉस ऑफ थेटाला बॅलन्स करणार, म्हणून तो तिथे रेस्ट मध्ये असं आपण म्हणतो. हे इक्वेशन नंबर 1 असतं, हे इक्वेशन नंबर 2 असतं, दोन्ही इक्वेशन आपल्याला पुढे सॉल्व करायचं. कधी पण लक्षात ठेवायचं, जेव्हा अशी सिस्टीम मिळते तेव्हा व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल फोर्सेस काय असले पाहिजे, बॅलन्स असलं पाहिजे. आता इथं अजून एक इंटरेस्टिंग फॅक्टर येतो, तो म्हणजे फ्रिक्शनचा. असा तुम्हाला बेसिक पार्ट येतो तुमचा 11 12 आधीचा 9 10 मधला, तुम्हाला फ्रिक्शनचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. फ्रिक्शन एक प्रकारचा फोर्स आहे, बरोबर, जो की स्टॅटिक फ्रिक्शन आहे. आता कसं असतं, प्रत्येकात फ्रिक्शन एकदम एक्झॅक्ट सारखंच लागतं असं काही भाग नसतो,
फ्रिक्शनचा बेसिकली फॉर्म्युला असतो, फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन असतं. आता नॉर्मल रिएक्शन जेवढी त्याच्यावर स्ट्रॉंग लागलेली असते तेवढी तुमचं फ्रिक्शन लागलेलं असतं. नॉर्मल रिएक्शन बेसिकली कोणा एवढी असते, वेट एवढं असतं, एम जी. कोणा एवढं असतं ते, वेट एवढंच असतं ना नॉर्मल रिएक्शन, एम जी कॉस थीटा. समजलं का? त्यामुळे तुम्ही नॉर्मली बघा, जी गोष्ट जास्त हेवी असते. आता समजा एक मोठी ट्रक आहे आणि एक छोटी ट्रक आहे, एक छोटासा ब्लॉक आणि एक मोठा ब्लॉक आहे, याचं फ्रिक्शन जास्त असणार का याचं फ्रिक्शन जास्त असणार? मोठ्या ब्लॉकचं. त्याचं मूळ कारण आहे की त्याचं वेट जास्त आहे. कळलं का? कारण हा वेट जास्त असला की त्याचे नॉर्मल टेम्पन जास्त राहते, कारण ती त्याच्यावर डिपेंड आहे, रिएक्शन आहे ना ती. ऍक्च्युली काय असतं, आपल्याला थोडं मिसकन्सेप्शन असतं, म्हणजे कन्फ्युजन याच्यामध्ये न्यूटनला थोडंसं एक क्लिअर करावं लागतं पुढे. रिॲक्शन म्हणजे असं नाही आहे की ऍक्शन झाल्यावर काहीतरी रिॲक्शन होईल, असं नसतं ते. दोनही गोष्टी एकाच वेळेस होत असतात. समजलं का? ठीक आहे, मी तो टॉपिक क्लिअर करेल पुढे, तुम्ही आता सध्याला तिकडे लक्ष देऊ नका. मुद्दा काय आहे की जेवढं त्याचं वेट लागतं तेवढी त्याची रिॲक्शन लागते वरती, नॉर्मल रिॲक्शन असते. मग जेवढं वेट वाढतं तेवढी रिॲक्शन वाढते, तेवढा फ्रिक्शन फोर्स वाढतो. मग ही प्रपोर्शनॅलिटी पुढे काम करते. मग आपण काय म्हणतो, फ्रिक्शन फोर्स हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन. मग प्रपोर्शनॅलिटी साईन काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, एक प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट टाकावा लागतो, मग तो नॉर्मल रिॲक्शन होतो. मग हा तुम्हाला फ्रिक्शन फॉर्म्युला भेटतो. फ्रिक्शन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, याला काय म्हणतात, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. फ्रिक्शनचा फिशियंट हा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा लाय करतो 0 आणि 1 मध्ये. म्हणजे समजा जर हा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू सर्वात जास्त झाली म्हणजे 1 झाली, तर हायेस्ट फ्रिक्शन आहे. कळलं? आणि जर ही 0 झाली तर बिलकुल फ्रिक्शन नाहीये. आणि जर ती सांगितलं ना, वेट वाढलं की फ्रिक्शन वाढतं, आणि वेट म्हणजेच नॉर्मल रिॲक्शन. जेवढं वेट जास्त असते तेवढी रिॲक्शन पण सरफेसची जास्त असते. तेवढं बॅलन्स करायला खालून काउंटर बॅलन्स करतो तो, मग एक छोटा ऑब्जेक्ट कमी वजन टाकतो त्यामुळे कमी रिॲक्शन भेटते, मोठा ऑब्जेक्ट जास्त वजन टाकतो त्यामुळे जास्त रिॲक्शन भेटते. कळलं का? मग हा तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवा, हे म्यूची व्हॅल्यू डिसाईड करते की हे फ्रिक्शन कसं राहणार. म्यूची व्हॅल्यू जर का 0.9 असेल तर काय 90% फ्रिक्शन ओके चाललंय, 10% नाही आहे. 0.9 चा अर्थ 90%. फ्रिक्शन मध्ये डेसिमल मध्ये 0.90% ला असेल इतर, 90% चा अर्थ, 90% चा अर्थ असतो 90/100. याचा आन्सर काढा तुम्ही, 0.9 भेटत. हे मॅथ्स मध्ये शिकलं तुम्ही पर्सेंटेज. 0.9% पर्सेंट नाही ना रे, 90% म्हणजे 0.9. डेसिमल मध्ये 90%ला 0.9 देतात. डेसिमल आणि पर्सेंटेज सांगतो मी तुम्हाला, हे कधी कधी काय करतात कॉम्पिटेटिव्हला पर्सेंटेज मध्ये देतात. म्हणजे रोड आणि एअरच्या मधलं फ्रिक्शन 90% वर्क करतं, 80% वर्क करतं, म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू 0.8 घेतली पाहिजे तुम्ही. 80% चा अर्थ असतो 80/100, म्हणजे हा 0 0 कॅन्सल, 8 ला 10 ने डिवाइड केलं, आन्सर 0.8 येतं. कळलं का? हो का नाही? हा, मग पर्सेंटेज मध्ये आणि फ्रॅक्शन डेसिमल मध्ये दोन्ही कन्वर्जन नीट करता आले पाहिजे. मग हे म्यू डिसाईड करतो किती फ्रिक्शन असणार. जेवढी म्यूची व्हॅल्यू कडे जाते तेवढं फ्रिक्शन जास्त असतं, आणि जेवढी म्यूची व्हॅल्यू 0 कडे येते तेवढं फ्रिक्शन कमी असतं. मग तुम्हाला फ्रिक्शनचा फॉर्म्युला बेसिकली हा मिळतो. आता इथं स्टॅटिक फ्रिक्शन वापरलं त्याने, एस का वापरलाय त्यांनी, स्टॅटिक कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, याला म्हणतात स्टॅटिक कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. स्टॅटिक कोइफिशियंट म्हणजे थांबलेली असतानाचं फ्रिक्शन. कळलं? त्यावेळेस थांबलेलं असतानाचा फ्रिक्शन फोर्स. मग तुम्ही एफ एस च्या जागी, आता या एफ एस च्या जागी तुम्ही म्यू एस आणि एन हे पुट केलं चालेल का? चालेल ना? नाही चालणार? मग चालतं ना, मग टाका तिथं ते, मग ती व्हॅल्यू इथं पुट करा. आता ही व्हॅल्यू घेऊन तिथं पुट करा, नाही तर मग तुम्ही ह्या म्यू एस च्या जागी दुसरी व्हॅल्यू पुट करा किंवा एनची व्हॅल्यू पुट करा, तर कसंही पुट करा, आन्सर सारखंच येतं शेवटी. पुटिंग येते फक्त, काय करायचं बघा. यांनी काय केलं इथे या इक्वेशन मध्ये, या एनच्या ऐवजी त्यांनी एन म्हणजे काय असतं, एम जी कॉस ऑफ थीटा असतं, ती व्हॅल्यू इथं पुट केली. कळलं? मग एनची व्हॅल्यू एम जी कॉस ऑफ थीटा टाकली की फक्त एनच्या जागी तुम्हाला एम जी कॉस ऑफ थीटा दिसेल. डाऊट? ही व्हॅल्यू घेऊन तो इथं पुट करेल, म्हणजे त्यांनी त्याला ते एक इक्वेशन भेटेल. समजलं का? ऑनलाईन पुटिंग करते का?
चल नहीं जाना कर वीडियो। हाँ आता हे इम्पेंडिंग मोशन तुम्हाला मी मागे सांगितलं होतं बघा, जर एक प्लेन इन्क्लाइन असेल त्याच्यावरनं जर एक ब्लॉक खाली पडत असेल तर त्याला इम्पेंडिंग मोशन म्हणतात, हा शब्द लक्षात ठेवा। कधी कधी इम्पेंडिंग मोशन देऊन टाकतात आपल्याला कळत नाही नेमकं होतं काय, इन्क्लाइन सरफेस वरून ब्लॉक खाली येतो तेव्हा इम्पेंडिंग मोशन। हे जे स्टॅटिक कोइफिशिएंट ऑफ फ्रिक्शन आहे, याला नाही, हे स्टॅटिक कोइफिशिएंट ऑफ फ्रिक्शन आहे, स्टॅटिक फ्रिक्शन आहे, या स्टॅटिक फ्रिक्शनला लिमिटिंग फ्रिक्शन सुद्धा म्हणतात। लिमिटिंग फ्रिक्शन यासाठी म्हणतात की त्या फ्रिक्शनच्या खाली फ्रिक्शन गेलं की तो ब्लॉक सटका लागतो, समजलं का? या फ्रिक्शनच्या खाली जर फ्रिक्शन गेलं म्हणजे या फ्रिक्शनचं याचा फ्रिक्शन फोर्स काय झाला, कमी झाला, म्हणजे तो ब्लॉक इथं थांबेल का? आता तो त्याच्या वेटमुळे आता खाली यायला होऊ दे, कळलं का? मग आज ते लिमिट आहे ना त्याचं, ते काय आहे त्याचं लिमिट आहे, ते फ्रिक्शनचं एक लिमिट आहे, त्या लिमिटच्या खाली फ्रिक्शन गेलं की तो ब्लॉक खाली सरकायला लागतो। मग त्याला जर रेस्ट मध्ये आणून ठेवायचं असेल तर त्याला लिमिटिंग फ्रिक्शन एवढं फ्रिक्शन त्याला लावलेलं असलं पाहिजे, तेव्हाच तो ब्लॉक तिथं रेस्ट मध्ये राहील, अदरवाइज नाही राहणार, ठीक आहे? म्हणून त्याचं नाव कसं दिलं जातं, नाव कसं म्हणतात मग त्याला, लिमिटिंग फ्रिक्शन। लिमिटिंग फ्रिक्शन कशासाठी? इम्पेंडिंग मोशन साठी। इम्पेंडिंग मोशन जर तुम्हाला आणायची असेल तर तुम्हाला हे लिमिटिंग फ्रिक्शनच्या खाली फ्रिक्शन आणावं लागेल, तेव्हा ती मोशन सुरू होते, नाही तर नाही होत। आपण एक्स्ट्रा अडिशनल फोर्स लावलेला नाहीये तो त्याच्या वेटमुळेच खाली पडेल, कळलं हो का? नाही हा ऑनलाइन काही प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत? नो सर, न्यूमेरिकल येणार आहे तसे पेपरला, पडतात आहे कशा लाईव्ह केसेस, तेव्हा हे सगळं परत 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 व्हायला नको सर, आता काय करू? रिपीट झालं का रे? हा आता हे रोलिंग रोलिंग बॉडीज असतात बघा, हे बेरिंग्स तुम्हाला माहिती असेल, बेरिंग्स बघितलंय का तुम्ही कधी? हे बघा या बेरिंग्स असतात अशा, या बेरिंग्स सर्व ठिकाणी पाहायला भेटतात तुम्हाला, कुठे कुठे असतात? या गाडीच्या याच्यामध्ये असतात, हे व्हीलच्या ठिकाणी, जिथं जिथं असं होतं एक व्हील तुम्हाला फिक्स ठेवायचं आहे आणि त्याच्या आजूबाजूचं वातावरण तुम्हाला फिरवायचंय, त्यावेळेस तुम्हाला हे रोलिंग बेरिंग्स पाहायला भेटतात, त्याला प्युअर वर्ड वापरला जातो, बेरिंग्स असतात त्या, ठीक आहे? या बेरिंग्स तुम्हाला सर्व ठिकाणी पाहायला भेटतात, टायर्सच्या ऍक्सेल आणि रोलिंग व्हील मध्ये असतो, हा फॅन असतो, फॅनचा जो मधला जो रॉड आहे आणि तो बाहेरचं जे फिरतंय त्याच्यामध्ये असतो, जिथं जिथं गोष्ट फिरते आणि मधले फिक्स असते त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला हा हे त्या इथं इथं मधले मागे तो शाफ्ट लावलेला असतो, त्याला शाफ्ट म्हणतात, काय म्हणतात त्याला? हा असा एक शाफ्ट असतो, असा असा शाफ्ट लावलेला असतो असा, बरोबर? आणि या शाफ्टच्या भोवती ते अशी फिरत, हे फिक्स असते, हे मधली फिक्स असते आणि मध्ये मध्ये बॉल असतात असे, या बॉलच्या भोवती ही बाहेरची रिंग अशी फिरत असते आणि खूप स्मूथली फिरते। मग हे आपण त्याच्यासाठीच बनवली की ते मधली मोशन रिस्ट्रिक्टेड राहील पण बाहेरची मोशन स्मूथली फिरत राहील। मग आता कसं आहे हे याच्यामध्ये, आता हे दोन प्रकारचे बेरिंग असतात, हे बॉल बेरिंग असते आणि एक सिलिंड्रिकल बेरिंग असते, हे मध्ये असे छोटे छोटे बॉल असतात, त्याला तुम्ही छेरे म्हणतात मराठी भाषेमध्ये, छेरे 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 असे काहीतरी म्हणतात ते बॉल, हा छर्रे छर्रे, हा असं काहीतरी म्हणतात त्याला, ते खेळलेले पण असतात तुम्ही लहानपणी, ते सायकलच्या याच्यातनं निघतात स्पोक वगैरे म्हणतात किंवा गाडीच्या याच्यातनं निघतात, व्हील वगैरे त्याने खराब झाला की ते फेकून देतात, कारण ते कसे एकदम स्मूथ असले पाहिजे, त्याच्यात थोडं पण विअर आणि टियर झालं की ते अडकायला लागून जातं, मग ते आवाज करायला लागते, गाडीचे व्हील आवाज करायला लागले म्हणजे याच्या ऍक्च्युअली त्याची बेरिंग खराब झालेली असते, पंखा आवाज करतो बघा कधी कधी, मुळात त्याची बेरिंग खराब झालेली असते, समजलं? कॅपेसिटर खराब झाला, कोणता बेअरिंग खराब झाला? कॅपॅसिटर नाही, त्याची कमी जास्त होते स्पीड, आवाज नाही करत तो कॅपॅसिटर, इलेक्ट्रॉनिक्स येतो तो आवाज नाही करत, आवाज पंखा कधी करतो करोड करोड असा आवाज नाही करत का ते, कधी कधी फॅन जुने झाले की असे फिरताना आवाज करतात बघा, ते आवाज जे करतात ते बेरिंग मुळे आवाज करतात। बेरिंग मध्ये काय असतं, हे जे मधले बॉल्स असतात ना हे नीट काम करत नाही, हे विअर किंवा टियर झालं किंवा गंजलेले असतात किंवा काही होऊन जातं त्यांना, किंवा त्याच्यामधलं हे जे ग्रीस आहे याला ग्रीस म्हणतात, काय म्हणतात? हे ग्रीस ग्रीस कमी झालेलं असतं, म्हणजे हे फ्रिक्शन चांगलं म्हणजे फ्रिक्शन न होण्यासाठी असतं, ते ग्रीस ऑइल सारखं काम करतं, ते पटपट पटपट सटकतं त्याच्यावरून, ते सेमी सॉलिड लुब्रिकंट म्हणतात त्याला, काय म्हणतात? सेमी सॉलिड म्हणजे ट्यूब टाईप असतं,
आता ऑइल जर टाकलं तर संपून जाईल ना ते, पटकन खाली पडतं ते. पण हे ग्रीस कसं असतं, ते चिटकून राहतं, ते लवकर खाली पडत नाही आणि हे पण होत नाही, ते ऑइल सारखं पण काम करतं आणि चिटकून पण राहतं. त्याच्यामुळे ते ग्रीस लावलं जातो. मी बऱ्याच वेळेस बघितलं सर, ट्यूब लाईट लावतात ते, ट्यूब ट्यूब सारखं असतं त्याचं ट्यूब, ठीक आहे. मग ते त्याच्यात लावा, गाडीच्या लावतात, गाडीला लावतात, ब्रेकला लावतात, त्या स्पोकला लावतात, सायकलच्या जिथं जिथं फिरतं तिथं तिथं लावलं जातं सेमी सॉलिड, सगळ्याच ठिकाणी असतं जनरली. मग तुम्हाला इथं हे सांगण्याचा उद्देश चाललाय की याच्यामध्ये आपल्याला फ्रिक्शन रिड्यूस करायचंय. मग फ्रिक्शन कसं रिड्यूस करतोय आपण, हे ग्रीस वापरून. कसं रिड्यूस करतोय, ग्रीस वापरून. आपण काय करतोय, आपल्याला जर मोशन चांगल्या प्रकारे पाहिजे असेल तर आपण ही ग्रीस लावणार, बरोबर. जसं की आता इथं पण बघा, हे टीथचा प्रकार आहे. आता या टीथ मध्ये पण असे तुम्हाला सर्वच ठिकाणी हे फ्रिक्शन पाहायला भेटतात. त्या टीथच्या याच्यामध्ये पण ते फिरत होतं बघा, पाहिलं का तुम्ही, तो दाताचा इम्प्लांट करताना मधला जो ड्रिल असतो, तो ड्रिल असा गोल गोल फिरतो ना, तर बाहेरचा सगळा फिक्स असतो, ड्रिल मध्ये फिरत असतो. दाताला रूट कॅनल वगैरे करताना वापरतात. हे गाडीचे पण व्हील असतात बघा, आपल्या गाडीच्या जी गिअर सिस्टीम असते ज्याला गिअर म्हणतात, हे काय आहेत गिअर्स. गिअरवर आपली गाडी चालते, पहिला गिअर, दुसरा गिअर, तिसरा गिअर, चौथा गिअर. आता जे स्कूटर चालवतात त्यांना काही संबंध नाही, पण जे गाडी चालवतात त्यांना माहिती असतं. तर हे ऍक्च्युली काय असतं, याच्याने आपल्या गाडीची स्पीड ठरते. असे चार प्रकारचे गिअर असतात जनरली गाडीमध्ये. तर जेवढा मोठा गिअर असतो साईजनी, तेवढा जेवढा मोठा तो गिअर असतो ना, तेवढी तिची तो पहिला गिअर असतो. त्यानंतर जो छोटा असतो तो दुसरा गिअर असतो, त्यानंतर तिसरा गिअर असतो, आणि त्यानंतर चौथा गिअर असतो. जो सर्वात चौथा गिअर आहे तो सर्वात लहान असतो साईजने. मग कसं असतं, तुम्ही पहिला गिअर कधी टाकतात, जेव्हा तुम्हाला उंचावर चढायचं असतं किंवा गाडीला लोड घ्यायचं असतं. जेव्हा गाडी लोड होते ना, लोडेड म्हणजे सुरुवातीला किंवा चालू होताना किंवा मध्ये स्पीड कमी झाली वगैरे, तर किंवा उंच वाट्यावर जायचं वगैरे, ठीक आहे, फर्स्ट गिअरवर गाडी चालवली जाते. फर्स्ट गिअर म्हणजे हा सर्वात हेवी, सर्वात मोठा गिअर असतो. कारण काय असतं, गाडीला असते टॉर्कची गरज. काय असतं, टॉर्कची गरज असते. टॉर्क म्हणजे त्याला लोड उचलण्यासाठी टॉर्क लागतो. टॉर्क काय असतो, एक फोर्स लागला पाहिजे एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर. जेवढं डिस्टन्स वाढेल तेवढा तुमचा टॉर्क पण वाढायला लागतो. गाडी फोर्स तेवढाच देते, इंजिन तेवढंच काम करते, पण तुम्ही जर डिस्टन्स वाढवलं तर तुमचा टॉर्क वाढेल. टॉर्क वाढला तर तुमची लोड कॅरिंग कॅपॅसिटी वाढते. कळलं का, तुम्ही लोड चांगला कॅरी करू शकता. मग त्यामुळे आपण फर्स्ट गिअरमध्ये गाडी चालवतो, म्हणजे आपण आपल्या गाडीचा मोठा व्हील काम करत असतो. त्याच्यापेक्षा छोटा व्हील सेकंड गिअरमध्ये काम करतो, सर्वात शेवटच्या गिअरमध्ये सर्वात छोटा व्हील काम करतो. पाचवा गिअर, पाचवा चौथा जो काय असतो, हा ठीक आहे, चार असतात रे गाड्या, बऱ्याच गाड्यांना चार असतात. टू व्हीलरला नसतो, टू व्हीलरला चार असतात. मग फोर व्हीलरचाच विषय आहे का, इथं टू व्हीलर पण आहे ना. माझ्या सायकलला नऊ गेले, माझ्या सायकलला एक पेक्षा मोठे लोक आहे. एकवीस ते वेगळे राहतात, दोन पुढे राहतात. आपण गिअरचं कॅल्क्युलेशन नंतर करू, इकडे बघा. तर हे जे दोन गिअर आहेत की नाही, यांच्यामध्ये इथं काय येतो, कॉन्टॅक्ट येतो. आणि हे कॉन्टॅक्ट जर इथं यांनी फ्रिक्शन क्रिएट केलं, म्हणजे हे घासून संपवून टाकेल सगळा विषय. यांच्यामध्ये इथं कंटिन्युअसली ऑइल टाकत राहतो आपण. इंजिन मध्ये ऑइल टाकावं लागतं बघा. ते ऑइल काय करतं, कंटिन्युअसली या इथं इथं येत राहतं आणि याच्यामध्ये लुब्रिकंट म्हणून काम करतं. काय म्हणून काम करतं, लुब्रिकंट. या लुब्रिकंटचे दोन उद्देश असतात. एक म्हणजे सर्वात महत्वाचं काम आहे त्याचं फ्रिक्शन कमी करणं, हे तर सर्वात इम्पॉर्टंट काम आहे. फ्रिक्शन कमी करण्यासाठी जो काम करतो त्याला लुब्रिकंट म्हणतात. कळलं, मग हे कोण काम करतं, ऑइल काम करतं. ऑइल ते सेमी सॉलिड ते ग्रीस वगैरे म्हटलं मी. आणि त्याचं दुसरं महत्वाचं इथं काम असतं, जे पण इम्पॉर्टंट आहे खूप, ते गाडीमध्ये महत्वाचं आहे, बाहेर नाही. समजा गाडीमध्ये हे जे व्हील असतात ना, हे हीट होते यांचे. काय होते, म्हणजे गरम होऊन जातात ना ते फिरून फिरून. मग त्यामुळे ते हीट बाहेर निघली पाहिजे, नाही तर ते विअर अँड टिअर होऊन जाईल ते, म्हणजे हे होऊन जाईल ते, वितळून जाईल ते. मग ते हीट बाहेर काढण्याचं काम पुन्हा या ऑइलचंच असतं, तो हीट रिड्यूस करतो. कळलं का, हा. म्हणजे हे दोन महत्वाचे कामं काम करतो ते ऑइल. म्हणून गाड्यांचं जनरली सर्व्हिसिंगच्या टायमाला ऑइल चेंजेस करतात ते. ज्या गाडीचं ऑइल कंटिन्युअसली चेंज होत राहतं ती गाडी ओके काम करत असते, कारण मधले गिअर खराब होत नाही. समजलं का, असा विषय आहे. आणि हेच गिअर आणि गिअर सोबतच पिस्टन आणि सिलेंडर पण असतं. पिस्टन सिलेंडर पण हाच प्रकार आहे. तुम्हाला इथं मुद्दा महत्वाचा काय आहे की सर्वच ठिकाणी तुम्हाला फ्रिक्शन बघायला भेटतंय.
तुम्हाला गिअर मध्ये फ्रिक्शन आहे, तुम्हाला त्या व्हीलच्या याच्यामध्ये फ्रिक्शन आहे, तुम्हाला इथं टायर आणि रोडच्या मध्ये फ्रिक्शन आहे. नाही आता टायर आणि रोड, आता इथं आपल्याला फ्रिक्शन अनवॉन्टेड आहे, इथं आपल्याला गरज नाही त्या फ्रिक्शनची, पण इथं तुम्हाला गरज असते फ्रिक्शनची. सायन्स कसं आहे, सायन्सला तुम्ही बरं आणि वाईट असं नाही म्हणू शकत, एकच कॉन्सेप्ट असतो, तो कुठं कुठं फायद्याचा असतो, कुठं कुठं नुकसानाचा असतो. जर फ्रिक्शन नसलं तर आपण चालूच शकलो नसतो, फ्रिक्शन नसलं तर ही गाडी रोडावर चालूच शकत नाही, आणि इथं फ्रिक्शन आहे म्हणून याचा लॉस होतो असं. पण कुठं फायदा तर कुठं अशा गोष्टी असतात, मग इथं आपल्याला बेनिफिट असतो. आता हा फ्रिक्शन काय करतो, गाडीचं टायर आणि रोड यांच्यामध्ये काय असतं, इथं फ्रिक्शन फोर्स ठेवलं होतं, म्हणून हे इथं हे असे ब्लॉक्स असतात. टायरला ब्लॉक ठेवण्याचं महत्वाचं रिझन काय, हे असे स्लॉट काय आहे त्याला, अरे हे स्लॉट नसतात काय, असे ग्रीप 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 म्हणतात त्याला, हा ग्रीप म्हणतात. हे ग्रीप कशासाठी असते, फ्रिक्शन वाढवण्यासाठी असते. साधी गोष्ट आहे ना, माहिती असेल तुम्हाला, ते झालं की टायर बदलून टाकावा, कारण फ्रिक्शन कमी होतं म्हणजे तुमची गाडी स्किड होणार, आणि गाडी जर स्किड होईल तर तुमचा सेफ्टीचा प्रश्न तयार होईल. मग आपल्याला फ्रिक्शन हा खूप महत्वाचा टॉपिक होऊन जातो फिजिक्समध्ये, म्हणून याच्याकडे न्युमेरिकलचा म्हणजे भरणा वाढतो इथं, या टॉपिकवरचा न्युमेरिकल पडणार न्यूटन लॉ ऑफ मोशनवर तर इथंच पडतो. फ्रिक्शनशी रिलेटेड टॉपिक सगळे गिअर्स वगैरे असतात, गाडी वगैरे असते बघा, त्यांच्या सगळ्या टायर आणि रोडच्या मध्ये फ्रिक्शन लागतात. तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स बिल्ड करायचा असतो म्हणून तुम्हाला फ्रिक्शनची गरज पडते, बरोबर की नाही? आता तुम्ही जर ब्रेक अप्लाय केलं तर ब्रेक लागण्याचे मूळ कारण तेच असतं, आपण हे चालू शकतो त्याच्या मागचं सर्वात महत्वाचं रिझन आहे की आपले टायर, आपले पाय आणि रोड यांच्यामध्ये फ्रिक्शन, आता कसं टाकला असतं असं, बरोबर की नाही? गुडगुडीत सरफेसवरून सटकून जातो, फ्रिक्शन कमी असतं. आता इथं सेंट्रिपिटल फोर्स लागतोय, टायर आणि रोडच्या मध्ये सेंट्रिपिटल फोर्स आहे म्हणून तो वळू शकतो, नाही तर नाही वळू शकत, है ना? स्किडी मध्ये बघा अशी, आता हे सगळे त्यांनी अॅनिमेशन दाखवलेत की फ्रिक्शनचा काय काय तुम्हाला होतो समजा. आता हे सर्क्युलर मोशनचा टॉपिक आहे, आता याच्यामध्ये कुठलाही ऑब्जेक्ट समजा जर आहे, कुठलीही बॉडी समजा, इथं दाखवलंय बघा, एक बॉडी आहे मास एम, त्याचा ऍक्सलेशन किती आहे V² / R, एक बॉडी मास आहे, एका ऍक्सलेशननी मूव्ह होते, जे ऍक्सलेशन टुवर्ड जे सेंटर असतं त्याला सेंट्रिपिटल ऍक्सलेशन, कुठलं ऍक्सलेशन, मग आता न्यूटनचा सेकंड लॉ काय म्हणतो, न्यूटनचा सेकंड लॉ म्हणतो फोर्स हाय इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलेशन असलं पाहिजे, बरोबर? मग तुमचं तुमचा जो काही फोर्स लागणार सेंटरकडे, हा कुठला फोर्स असतो, सेंट्रिपिटल फोर्स असतो ना, सेंटरकडे सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स कोणा एवढा असणार, त्याचा मास इंटू त्याच्या ऍक्सलेशन एवढा असणार, आहे ना? सोपा फॉर्म्युला आहे ना, मास किती त्याचं एम, आणि ऍक्सलेशन किती आहे V² / R, मग एम V² / R हा तुमचा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला बनतो, कळलं? आता फ्रिक्शन त्याच्याशी काय संबंध, त्याच्याशी असा संबंध आहे की जर ही जर कार असेल समजा, एक फ्रिक्शन आहे ना, सांगतो ना, ही जर कार असेल, ही कार जर टर्न होत असेल अशी, आता यांच्यामध्ये काय तुम्ही दोरी लावून ठेवली का कारला, त्या टर्नला की दोरी लावून फिरवायचं किंवा रोप वगैरे लावून फिरवायचं असं आहे का? ते आपण टर्न घेताना रोप वगैरे लावतो का टर्निंग टायमाला? मग टर्निंगच्या टायमाला तुम्ही जर तुमच्याकडे जर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर तुम्ही टर्न घेऊ शकणार का? जर तुम्ही असा टर्न घेताय तुम्हाला सेंटरकडे कोणीतरी ताणणारं पाहिजे ना, नाही तर तुम्हाला सेंट्रिफ्युगल फोर्स कुठे घेऊन जाईल बाय? मग तुम्हाला हा जो सेंटरकडे ताणून ठेवणारा जो फोर्स असेल त्याला कुठला फोर्स म्हणतात तुम्ही? सेंट्रिपिटल फोर्स. हा सेंट्रिपिटल फोर्स देतो कोणी तुम्हाला? आता नॉर्मली या मासला कोणी दिलाय तो? त्या स्ट्रिंगने दिलाय ना, हा या स्ट्रिंगने दिलाय ना याला फोर्स, याला कोणी दिलाय फोर्स? हे स्ट्रिंग त्याला तिकडे ताणते म्हणून तो फोर्स जाणवतो तुम्हाला, दिसतो की हा चला बा ही दोरी, दोरीने इकडे ताणून धरलाय त्याला फोर्स आहे. आता आपल्या मध्ये काही दोरी वगैरे काही नसते, रोप नसते, काही नसते, मग आपल्या फोर्स येतो कुठं? सेंटरकडे होणार. मग तो फोर्स येतो टायर आणि रोडच्या मधील फ्रिक्शन मुळे, कळलं का? टायर आणि रोडच्या मध्ये जे फ्रिक्शन असतं ते तयार करतं ते सेंट्रिपिटल फोर्सला, आणि जर तुमचं हे फ्रिक्शन कमी झालं म्हणजे तुमचा सेंट्रिपिटल फोर्स पण कमी होतो, म्हणजे तुमची गाडी बाहेर स्पीड व्हायला असते, बाहेर पडते मग घाटाच्या बाहेर माणूस वर असं होऊन जातो. ऑनलाइन इथपर्यंत काही डाऊट आहेत का? हॅलो, म्हणजे मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल तर फ्रिक्शन त्याचा सेंट्रिपिटल फोर्सला तयार करतो गाड्या वगैरेच्या केसमध्ये. आता इथं बघा, इथं पण तसंच होतंय, इथं इथं टेन्शन लावून ठेवलेलं आहे समजा, इथं सेंट्रिपिटल फोर्स लागतोय तुमचा, हा रोटेट करतोय त्याला, इथं टेन्शननी तुमचा सेंट्रिपिटल फोर्स लागलेला आहे,
फ्रिक्शनचा इथं संबंध नाही, इथं टेन्शनचा संबंध आहे. टेन्शन म्हणजे ओढलं गेलेलं आहे, ताणलं गेलेलं आहे, पुलिंग फोर्स. कळलं? मग सेंट्रिपिटल फोर्स वेगवेगळ्या कंडिशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारे लागतो. तो काही सर्वच ठिकाणी सेंट्रिपिटल फोर्स सारखाच लागेल असं लागत नाही. इथं कोणामुळे लागेल? तो फ्रिक्शनमुळे लागेल, हे तर माहिती तुम्हाला आता सांगितलं. मागच्या केसमध्ये टेन्शनमुळे लागत होता, दोन्ही त्याला टेन्शन क्रिएट करत होते. इथं बघा, हे वेलॉसिटी आहे, ही ऍक्सलरेशन आहे, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. ॲनिमेशन मध्ये बघा, दिसेल तुम्हाला इथे रेडियस ऑफ कर्वेचर असते. हे इथं तुम्हाला एफबीडी काढली बघा, ही नॉर्मल रिएक्शन आहे, हे वेट आहे आणि हा सेंट्रिपिटल फोर्स आहे. कळलं? वेट त्याचं एमजी लागलेलं असतं, इकडे नॉर्मल रिएक्शन असते. हा डाऊ आउटवर्ड डायरेक्शनला जो फोर्स असतो त्याला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो, आणि या सेंट्रिफ्युगलला बॅलन्स करण्यासाठी सेंट्रिपिटल फोर्स असतो. आपण काय, नेट फोर्सेस कसे पाहिजे? झिरो. नेट हॉरिझॉन्टल आणि नेट व्हर्टिकल फोर्सेस कसे पाहिजे? झिरो. मग नेट, आता यांनी व्हर्टिकल फोर्सेस घेतले, यन हा कुणाला बॅलन्स करेल? एमजी. गाडी अशी उड्या मारते का वर खाली? म्हणजे याचा अर्थ ते बॅलन्स असतात. कळलं? वरचा खालचा. आता ती राईट साईडला अशी स्किड व्हायला लागली का? नाही होते ना. म्हणजे याचा अर्थ लेफ्टला कुणीतरी फोर्स लावून ठेवलेला आहे. ठीक आहे, तो फोर्स कोणता असतो? सेंट्रिपिटल फोर्स असतो. आता इथं फ्रिक्शन असतं ना गाडीच्या टायर मध्ये, काहीतरी काय फ्रिक्शन असतं ते मी आता सांगितलं तुम्हाला. ते फ्रिक्शन जे असतं, यांनी इथं कंडिशन घेतली, जर तुम्हाला गाडी रोडवरनं घालवायची असेल, व्यवस्थित जायला पाहिजे असेल, तर तुमचं जे फ्रिक्शन आहे ते स्टॅटिक फ्रिक्शन पेक्षा त्याच्या इक्वल किंवा त्याच्यापेक्षा कमी असलं पाहिजे. स्टॅटिक झालं की ते थांबून जाईल. कळलं का? आपलं फ्रिक्शन स्टॅटिक फ्रिक्शन पेक्षा कमी किंवा त्याच्यापेक्षा इक्वल असलं पाहिजे. मग तुम्ही यांची व्हॅल्यू घेणार एमजी आणि हे इथं टाकणार, मग ते काय होऊन जाईल तुम्हाला? म्यू एस येऊन जाईल, फ्रिक्शनचा फॉर्म्युला. आणि हा फ्रिक्शन कोणाला तयार करतो? इथं टायर, मी जर सांगितलं तुम्हाला टायर आणि रोडच्या मधलं फ्रिक्शन कोणाला तयार करतो? सेंट्रिपिटल फोर्सला. हे फ्रिक्शन नाही, फ्रिक्शन इकडे लागलेलं असं कोणाला तयार करतो? सेंट्रिपिटल. हा फॉर्म्युला बेसिकली कोणाचा झाला मग? सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला झाला ना तो, म्यू जी. नाही कळलं? तुम्हाला बेसिकली फक्त याच्यात हे लक्षात ठेवायचं आहे की फ्रिक्शन फोर्सच सेंट्रिपिटल फोर्सला तयार करतो. आपण सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आणि फ्रिक्शन फोर्सचा फॉर्म्युला इक्वल घेऊ शकतो या केसमध्ये, आणि मग न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. एकदा दाखवलं, एफ सी म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आणि एफ म्हणजे बघा, सेंट्रिपिटल फोर्सचा एम व्ही स्क्वेअर असतो आणि फ्रिक्शन फोर्सचा म्यू एस एम जी असतो. दोघांना तो इक्वेट करणार आणि सॉल्व्ह करणार. मला काही खूप काही करायची गरज नाही, हे दोघांना इक्वेट करायचं. एम व्ही स्क्वेअर अपन आर, हा एम व्ही स्क्वेअर अपन आर घेतला आणि हा म्यूएस एम जी घेतला, दोघांना इक्वेट केलं, त्यातनं व्ही स्क्वेअर अपन आर जी म्यूएस काढलं, त्याच्यानंतर वेलॉसिटी मॅक्झिमम भेटते तुम्हाला. हे मॅक्झिमम वेलॉसिटीचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, वाटल्यास नाही तर मग काढून घ्यायचं, त्याला काही जास्त डोकं लागत नाही. याच्यामध्ये तुम्ही काय काय लर्न केलं पाहिजे ते सांगतो. तुम्हाला तुम्हाला स्टॅटिक म्हणजे फ्रिक्शन फोर्सचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, म्यूएस एम जी. तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला पाहिजे, एम व्ही स्क्वेअर अपन आर. तुम्ही लक्षात ठेवायचं, जर गाडी रोडवरनं चालली म्हणजे दोघं कसे असले पाहिजे? इक्वल. जास्त मास मास कॅन्सल होऊन जातं, त्यातनं तुम्हाला जे लागलं ते भेट. तुम्हाला त्यांनी विचारलं जर वेलॉसिटी काढा, तर ही वेलॉसिटी एका बाजूला काढून बाकी सगळं तिकडे शिफ्ट करायचं. त्याने जर म्हटलं तुम्हाला की फ्रिक्शन किती येते काढा, तर हे काढून बाकी सगळं तिकडे शिफ्ट करायचं. त्याने जर म्हटलं तुम्हाला कर्वेचरचा रेडियस किती येते काढा, हे आर राहू द्यायचं, बाकी सगळं तिकडे. म्हणजे हे एकदा हे इक्वेशन मिळालं की सगळं मिळतं. हा फॉर्म्युला खाली काही पाठ करायची गरज नाही, पाठ केलं तर बेटर आहे, नाही केलं तरी हे लक्षात ठेवा ते काढता येईल. कळलं? रिलेशन कसं लक्षात ठेवलं? सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स आणि फ्रिक्शन फोर्स दोघं इक्वल असले, कारण मला दोघांचे फॉर्म्युले माहिती, मी इक्वेट करतो, आन्सर काढून घेईल. ओके, ऑनलाईन कळलं का एवढं? हो सर. आता इथं बघा, हा बँक रोडचा टॉपिक आहे, हा तुम्हाला ऍक्च्युली 12 पण येईल पुढे, इथं पण थोडं दिलेलं आहे त्यांनी एनसीआरटी मध्ये, आताच दिलेलं आहे त्यांनी. हा 12 पार्ट आहे तुमचा, तुम्ही याला सध्याला तरी स्किप करू टाका, मी पुढे घेणारच आहे. हे सगळं बँकिंग ऑफ रोड वगैरे सगळं घेतलेलं आहे. ठीक आहे, हा टॉपिक आपल्याला पुढे घ्यायचा. काही क्वेश्चन आहेत आणि मी इथे या चॅप्टरचा एंड होणार. आता हे फक्त काय टेन्शन किती आपलं होतं किंवा हे असं असं बघा, आपण असे सम बघितले की नाही, तर याच्यामध्ये एफबीडी कशी येईल, याचा एक मास आहे ना काहीतरी.
ते मास त्याच्या खालच्या बाजूला येतं बरोबर. या मास जे असतं एम जी त्याच्यामुळे याचं वेट येतं काहीतरी एम जी हे त्याचं वेट असतं. त्या एम जीचे दोन कॉम्पोनंट पडतात एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. हा काय असतो एम जी कॉस ऑफ थिटा आणि हा काय असतो एम जी साईन ऑफ थिटा. तिकडनं तुम्ही काहीतरी फोर्स लावलेला असेल समजा हे वरती जाऊन नॉर्मल रिॲक्शन लागते. एकदा तुम्ही हे केलं की तुम्ही व्हर्टिकल फोर्सेसला बॅलन्स करा हॉरिझॉन्टल फोर्सेसला बॅलन्स करा तुम्हाला आन्सर भेटून देईल. बॅलन्स नाही होत असलं तर ते आपोआप इक्वेशन हा प्लस हा काय ऍक्सलरेशन वेगळं असेल किंवा टेन्शन येईल काहीतरी रोप मध्ये किंवा वेलॉसिटी वगैरे काढायची असेल टाइम 4 सेकंड नंतर वेलॉसिटीचा आताच फॉर्म्युला बघितला आपण बघा न्यूमेरिकल मी आता घेईलच पुढे. थिअरी एवढी होती याच्यामुळे आता या थिअरीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का तेवढं सांगावा. सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला हे फोर्सेस काढता येतात का अशी फोर्सेस कळलं मी काय करतोय तर नॉर्मल रिएक्शन कुठं काढतोय फोर्स कुठं काढतोय फ्रिक्शन कुठं काढतोय टेन्शन कुठं काढतोय एवढंच महत्वाचं आहे बस बाकी सोपं पुढचा राहू आता बघू आता असे सम पण पडतो बघा अशी पुली लावलेली असते एक मास इकडे लटकलेलं असतं एक मास इकडे लटकलेलं असतं हा एक मास आहे दोघं असे पुली लावलेली पुली 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 नाही माहिती का तुम्हाला ते पुली असते बघा अशी रेड त्याला एक असा बेल्ट लावलेला असतो ते वर खाली होते ते पुली गोल गोल फिरते अशी त्याला पुली म्हणतात. हे असे सम तुम्हाला पेपर मध्ये पडतो हे मास आहे एवढं त्याचं ऍक्सलरेशन आहे तुम्ही इकडच्या मासचं काय होईल इकडच्या मासला ओढलं तर इकडे काय होईल असं आपल्याला फोर्सेसचं अनालिसिस करून त्याची वेलॉसिटी टेन्शन वेन्शन सगळं करायचं ते बघू आपण आता नेक्स्ट लेक्चरला आज एवढं सफिशियंट आहे. मग आता थिअरी मध्ये काही प्रॉब्लेम आहे का सांगा ऑनलाइन कोणाला काही थिअरी मध्ये काही इश्यू वाटतोय का कुठल्या टॉपिक मध्ये कुठल्या टॉपिक वगैरे मध्ये. अच्छा ठीक आहे आता उद्या वगैरे वाचून या व्यवस्थित आपण हे सांगून टाकू. मधला काही पार्ट सुटला का याच्यामध्ये तो नाही मध्ये काहीतरी पार्ट असला पाहिजे होता हा सुटला ना पार्ट मग रे हा पार्ट सुटला ना ठीक का आपण डायरेक्ट फोर्स आहे ना हा तेच ते सेकंड लॉ थर्ड लॉ राहिलं ना सगळं सांगायचं सांगत हा एवढा पार्ट राहिला इथं ते डायरेक्ट पुढे जम्प होऊन गेलो वाटतो व्हिडिओ कोणतरी त्याला पुढे करून ठेवला होता. ठीक आहे ठीक आहे नेक्स्ट लेक्चरला घेऊन टाकेल मी थोडस मोमेंटम वगैरे तुम्हाला माहिती पाहिजे न्यूमेरिकल त्याच्यावर पडत आहे मोमेंटम शिकवलं त्याच्या तुम्हाला थेटत नाही. आता मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की गनचं मास आहे बरोबर आता याची गन असते याचं एवढं मोठं बुलेटचं मास एवढं छोटं आणि गनचं मास एवढी जड का असते ती गन त्याचं काय कारण सांगणार तुम्ही बॅकवर्ड फोर्स लावले आणि याचं वेट वाढवायचं काय उद्देश आहे त्याचा एरिया जास्त झाली की मग प्रेशर कमी लागतो एरियाचा संबंध नाही जागा एरिया